तो मित्रांनो आम्ही आलेलो आहे आज हनुमान टेकडीवर आणि इथे आमचे मित्र काही एन्जॉय करताना काही क्षण तुम्हाला दाखवतो आम्ही। किती सुंदर बघा निसर्ग वातावरण आहे आणि आम्ही आता चढाई करतोय। तो हे बघा कसा रस्ता आहे आबडधोबड पण तरी आम्ही इथून चढणार आहे। हे बघा आमचे मित्र आमचे परम मित्र बघा कसे चढतायत। तर मित्रांना चढताना कसं वाटतं तुम्हाला? एकदम भारी एकदम भारी मजा येते का मजा येते का? हे बघा कसा रस्ता आहे कसा आबडधोबड रस्ता आहे। वॉटरफॉल बघायला घेऊन आले वॉटरफॉल बघायला आम्हाला घेऊन आलेले शुभम भाऊ। पाण्याचा पत्ता नाही काही नाही पण तरी घेऊन आलेले। रस्ता बघा कसा आहे हे बघा रस्ता बघा किती खतरनाक आहे। आम्ही तर पाणी आहे का नाही ते बघायला आलेलो आहे। सगळे सगळे पाण्याचा शोध घेताना हे बघा तुम्ही तर बघू शकता किती सुंदर आणि रम्य वातावरण इथे। तुम्हाला हे सुंदर वातावरण बघून कसं वाटलं हे प्लीज कमेंट करा। मोराचा आवाज येत आहे तुम्हाला येत असेल तर। इथं खूप मोर पण आहे हरिण आहे आणि विविध प्रकारचे प्राणी पण आहेत। इथं आम्ही वॉटरफॉल बघायला आलो होतो पण काही वॉटरफॉल दिसू लागला नाही। पाण्याच्या कमतरतेमुळे वॉटरफॉल सध्या बंद आहे। पाणी टंचाई आहे इथं खूप पाणी टंचाई आहे। कृपया करून उद्धव साहेबांनी बघावे काहीतरी करावे। हे बघा हा वॉटरफॉल सध्या बंद झालेला आहे चालू मार्ग आणि माझे मित्र हा वॉटरफॉल चालू करण्यासाठी इथं उपस्थित आहे। हे बघा आणि थोड्याच वेळाने माझे मित्र हे वॉटरफॉल चालू करतील पाण्याचे नळ चालू करतील। खास म्हणजे दीपक हे बघा कसा वॉटरफॉल सध्या तर बंद आहे। हा तो पाणीवाला दारू पिऊन झोपलेला आहे तो उठला नाही अजून। थोड्या वेळाने करेल चालू तो। जेव्हा धबधबा सुरू होईल तेव्हा आम्ही परत येऊ। सध्या तर आम्ही निघतो आता। हे बघा कशी निघू लागली वॉटरफॉल किती दिवसांनी चालू होईल आता? अजून 15-20 15-20 दिवस लागेल का? 15 दिवस येणं पडून वापस साईडकडे पासून 20 किलोमीटर लांब येतो। 20 किलोमीटर लांब 2 किलोमीटर पुढे आता मी 15 दिवसांनी पुन्हा येऊ हा वॉटरफॉल बघायला। अरे तांडा नाही माहिती तू नेतो का मी तू डायक म्हणशे एक नंबर हे वॉटरफॉल तुझा आहे तांडा पडेल पाऊस पाऊस चालू होते एकदा तू सांग। आधीच पाय स्लीपर चप्पल घातलेली दीपक चांगला पोर काय दीपक कुठे मरतोय मरतो खूपच असं गेलं काय होण्याची कोण दीपाची चला। तर मित्रांनो आम्ही निघतोय आता इथून। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करणं विसरू नका।